हाय फ्रेंड्स, आज आपण अग्री स्टाईलमध्ये फिश कटिंग्स बघणार आहोत. तर आपल्याला लाल तांबूशी भेटली होती, आम्ही स्केल काढलेले आहेत. आता डोकं कापणार आहोत आणि हे कापण्याचं हत्यार म्हणजे अग्रिकोले लोकांचं पारंपरिक हत्यार आहे. याला काती म्हणतात. वरच्या साईडचे सगळे काटे काढलेले आहेत, आता खालच्या साईडचे काटे काढूया. आपण त्याचे फ्राय करण्यासाठी पीस कापून घेऊया. साधारण मोठेच पीस कापणार आहोत. आपण जर केरला साईडला बघितलं तर त्यांची तांबूशी कापण्याची पद्धत म्हणजे ते कात्रीचा वापर करतात आणि कात्रीनेच कापून त्याला मधीतून चिरा पाडतात आणि पूर्ण तांबूशी फ्राय केली जाते. तर आपल्याकडे अग्रिकोली लोकांत तुकडे करून फ्राय किंवा कालवण केले जाते. आता तांबीचे डोके कापणार आहोत, डोल्यापासूनचे त्याचे खालचे कल्ले कापणार आहोत. मधीतून थोडेसे याचे तीन पीस होतात, दोन डोले वेगळ्या साईडला आणि तोंडाचा मधला भाग वेगळ्या साईडला. या भागाला इंग्लिशमध्ये गिल प्लेट असे म्हणतात, मराठीत कल्ले असे म्हणतात. याने मासा श्वास घेतो, तर ते काढणार आहोत.
आजचा फिश कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आपण भेटूया नव्या सेशनमध्ये. Thanks for watching.